तर त्यावेळेस आपण नर्सरी जाळी टाकतो. नर्सरी जाळी म्हणजे एक 300-250 ग्रामचा मासा झाला की त्याला आपण ह्या मोठ्या जाळीमध्ये सोडतो आणि दर 3 महिन्याला ह्या चिलापींची फंगासेची जी मासे आहेत त्यांची शिफ्टिंग करावी लागते. आज मी आलेली आहे तुम्हाला एका नवीन ठिकाणी घेऊन. हे ठिकाण अतिशय सुंदर आहे, पर्यटनाच्या दृष्टीने थोडासा इथे विकास होत आहे आणि मला सांगायला अत्यंत आनंद होतो आहे की आमचं जे गाव आहे, माझ्या वडिलांचं गाव आहे, आमचं सातारा जिल्ह्यामध्ये गाव आहे, तिथून अगदी हे जवळ आहे आणि तुम्ही माझ्या आजूबाजूचा नजारा पाहू शकता. इतका सुंदर आहे की खूप छान म्हणजे वातावरण आहे. आणि मी आज आलेली आहे तारळी धरणाला. डॅम आहे हा आणि तिथे एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे इथे काही लोक असा बिझनेस करतात की फिशिंग तुम्ही करू शकता. ते फ्री आहे, तुम्ही बोटीमधून फिशिंगला जायचं, फिश कॅच करायच्या आणि त्या फ्रेश फिश तुम्हाला मस्तपैकी इथे खायला ते तयार करून देतात. चला तर मग आज आपण पहिल्या बोटीत जाणार आहोत आणि फिश कॅच करणार आहोत आणि मग आजच्या आपल्या प्रवासाची पुढची सुरुवात होणारच आहे. चला तर माझ्या मागे किती सुंदर व्ह्यू आहे अँड इट्स रेनिंग नाव आणि खूप छान वाटतंय. आम्ही पूर्ण मध्यावरती आलेलो आहोत जिथे तुम्ही जे हे काय म्हणतात केजेस पाहत आहात, हे केज म्हणतात त्याला, तुम्ही इथे पाहू शकता. याच्यामध्ये थोडी छोटी छोटी हे जे दिसत आहेत ते खाद्य आहे माशांना अट्रॅक्ट करण्यासाठी आणि मग मासे इथे येतात. अशा प्रकारे हे साठवण केलेले मासे आहेत. माझ्या मागे इतका सुंदर नजारा आहे आणि चारही बाजूला डोंगर आहे आणि त्या डोंगराच्या इकडे जे बॅकवॉटर आहे तिथे त्यांनी केलेले आहे. 3 ठिकाणी यांनी साठवलेले आहेत मासे आणि खूप छान वाटतंय कारण चारही बाजूला डोंगर आहे, त्यानंतर एकदम पीसफुल वातावरण वाटतंय. जर तुम्हाला एक छोटासा ब्रेक हवा असेल आणि जर तुम्ही आसपासच्या ठिकाणचं असाल तर तुम्ही नक्की इथे व्हिजिट करू शकता. तुम्हाला आता मी पुढे जे इथे लोकल जे आहे तिथले त्यांच्याविषयी आपण जाणून घेणार आहोत, त्यांच्याकडून आपण माहिती करून घेणार आहोत की नक्की हे कसं बिझनेस रन करतात आणि कशा पद्धतीने लोकांचा इथे रिस्पॉन्स आहे. आणि माझ्यासोबत अक्षय दादा आहे जो आपल्याला इथल्या या प्रोजेक्टविषयी माहिती देणार आहे. अक्षय दादा तुम्हाला सांगशील, अतिशय सुंदर आहे, आम्हाला खूप आवडलेलं आहे, तर याची सुरुवात कशी झाली म्हणजे कारण इथे अगोदर गावं होती का कसं म्हणजे तुम्ही याचं केलेलं आहेत? नाही, ॲक्च्युली पहिले इथे गावच होते. 2000 साली या धरणाचं काम पूर्ण झालेलं आहे आणि तिथपासून हे पाण्याचा जे साठा झालेला आहे जवळजवळ आत्ता 2022 पासून साठा चालू आहे त्याचा. तर ज्यावेळेस आम्ही इथे फिरायला आलो होतो, म्हणजे आम्ही मुंबईला राहिलो होतो पहिले, त्यावेळी फिरायला आलो होतो, सरकारचं एक केज कल्चर होतं इथं. तर तिथे आम्ही बघण्यासाठी आम्ही त्यांना प्रोत्साहन केलं होतं की आम्हाला आतमध्ये बघायला नाही, तो काही देत नेत नव्हता आम्हाला बघायला. तर त्याला 50-100 आपलं पैसे देऊन आम्हाला त्यांना बघा नेलं आणि त्या केज कल्चरची सर्व माहिती आम्ही पूर्णपणे घेतली आणि नंतर आम्हाला असं वाटलं की आपण पण काहीतरी आपलं इन्व्हेस्टमेंट करू. तर आम्ही जाऊन मंत्रालयातनं परमिशन आणली, केज कल्चरची परमिशन आम्हाला मिळाली, त्यानंतर आम्ही काम सुरू केलं, बँकेकडून लोन घेतलं
बँकेकडून लोन घेऊन आम्ही हे काम चालू केलं. आता त्या केज कल्चरला आपल्याला सबसिडी मिळालेली आहे. ओके, आता सांगायचं म्हटलं या केज कल्चरची माहिती तर हे 18x16 ची फ्रेम आहे. फ्रेम तर ही जाळी जी दिसते तुम्हाला ही जाळी खाली दाखव, ही जाळी जी आहे ती 12 फूट खाली खोल आहे. आणि ज्यावेळेस आपण पिल्ला आणतो आंध्र प्रदेशवरनं तर त्यावेळेस आपण नर्सरी जाळी टाकतो. नर्सरी जाळीमध्ये एक 300-250 ग्रामचा मासा झाला की त्याला आपण ह्या मोठ्या जाळीमध्ये सोडतो. आणि दर 3 महिन्याला ह्या चिलापींची फंगासची जी मासे आहेत त्यांची शिफ्टिंग करावी लागते. ओके, आणि म्हणजे तरी साधारण किती वेळ लागतो यांना मोठं व्हायला, म्हणजे जी पिल्ल असतात त्यांना? मत्स्य विभागाचे जे अधिकारी आहेत ते आम्ही प्रशिक्षणला गेलो होतो ना, त्यावेळेस ते म्हणले होते की 5 ते 6 महिन्यात 700-800 ग्रामचा मासा व्हायला पाहिजे. पण ते अजूनपर्यंत आमच्याकडे काही तो सक्सेस झाला नाही. याला वर्ष लागतं 700-800 ग्रामचा मासा व्हायला. ओके, आणि कोणकोणत्या प्रकारचे मासे मिळतात? ब्लॅक चिलापी, रेड चिलापी, नंतर फंगासियस, 3 जातीचे मासे आहेत. शासनाची परवानगी आहे 3 जातीचे मासे पाळायचे. ओके, आणि तुला मला इतकं बघून छान वाटतं हे इतकं नेचरच्या मध्ये आहे. आणि इनफॅक्ट आमचं गाव इथे जवळ आहे पण तरीही आम्हाला यायला इतके म्हणजे आत्ता जे सुरू झालंय म्हणतोस, तर लोकांचा रिस्पॉन्स कसा आहे, तुला कसा प्रतिसाद देतात लोक? भरपूर. आणि हॉटेलमुळे आम्हाला तर जास्त प्रतिसाद मिळाला आहे कस्टमरचा. सांगली, कोल्हापूर, मुंबई, पुणे अशा लांब लांबचे लोक इथे येतात. मी फेसबुकवर पण ॲडव्हर्टाईज केली इवन हॉटेलची, त्यावर माझ्या मोबाईल नंबरवर ते कॉन्टॅक्ट करून येतात माझ्याकडे. नक्कीच, थँक्यू सो मच अक्षय दादाने खूप छान माहिती दिलेली आहे. मी या व्हिडिओतर्फे मला खूप छान वाटतंय की जर हे पर्यटनाचा असा विकास होत असेल तर आमच्या या भागचा लोकांनी म्हणजे येऊन व्हिजिट करावी. आणि अतिशय सुंदर प्लेस आहे, जे फिशिंग ज्यांना आवडतं, ज्यांना फिश खायला खूप आवडतात ते नक्की इथे व्हिजिट करू शकतात. आणि थँक्यू सो मच, तू इतकी छान माहिती दिलीस. हा व्हिडिओ मी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. थँक्स. आणि आता मी इथे माझ्या फॅमिलीसोबत आलेली आहे आणि आता आमचं फिशिंग झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता इथे माझा भाऊ आहेत, वडील आहेत, काकी आहे माझी आणि शेज हिअर माय मॉम. मम्मी पुढे ये. आणि आमचं फिशिंग झालेलं आहे आणि खरंच खूप मस्त एक्सपिरियन्स होता. आणि हे फिश घेऊन आता या दादांचं हॉटेल आहे तिथे ते मस्त बनवणार आहेत आणि मग त्याचा आम्ही आस्वाद घेणार आहोत मस्त या पावसाळी वातावरणामध्ये. सो लेट्स चेकआउट की कसं आहे आता पुढचं म्हणजे मेन्यू आणि पुढची प्रोसेस काय आहे ते. क्रिस्पी कुरकुरीत असा तो फ्राय केलेला आहे आणि याची चव सुरमई आणि पापलेट सारखीच आहे. मी म्हणणार नाही की अगदी तशी आहे पण
फार वेगळी देखील नाही लागत आहे की नदीतलं आहे किंवा तळ्यातलं आहे. अशा प्रकारे आमचं लंच झालेलं आहे आणि मस्त लंच होतं. छान भाकरी आणि त्याचबरोबर रस्सा होता, कालवण ज्याला इथे म्हणतात, आणि त्यासोबत फ्रेश फिश होती आणि फिश खूप सुंदर होता आणि फार काय म्हणतात स्वच्छ होता तो. आतून एकदम असं काय म्हणतात फ्रेश आहे हे जाणवत होतं. तुम्हाला जर इथे यायचं असेल तर याचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तर इथे नक्की व्हिजिट करा. आणि आजचा जर एपिसोड आवडला असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कॉमेंट करा. चला तर मग भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय. I've been hanging on, counting days, thinking it was me all along. Had a million conversations in my head about where it went wrong. And I've got no idea where you've been, who you are, not anymore. All I got is this Polaroid picture of us from June 24th. It's where I kissed you for the first time. Laid on your sheet.